शासकीय तंत्रनिकेतन राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय आणि राजाराम महाविद्यालय यांच्याकडून सातत्यानं मागणी होत असलेल्या एसटी बस थांब्याचा प्रश्न अखेर मिटलाय नुकतंच या ठिकाणी थांब्याचं उद्घाटन करण्यात आलं या थांब्यामुळे विद्यार्थ्यांशी होणारी पायपीट थांबली असून त्यांना मोठा दिलासा मिळालाय शासकीय तंत्रनिकेतन राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय राजाराम महाविद्यालय आणि नव्यानं सुरू झालेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात हजारोंच्या संख्येनं विद्यार्थी शिक्षण घेत असतात त्यामुळे या ठिकाणी बस आणि केएमटी थांबा असावा अशी मागणी अनेक वर्षांपासून होत होती या विद्यार्थ्यांना एक दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या बस थांब्यावर उतरून रोज पायपीट करत कॉलेजला ये जा करावी लागत होती राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय वाहतूक अधिकारी संतोष बोगरे सहाय्यक वाहतूक अधिकारी शीतलकुमार चिखलवाळे आणि स्थानक प्रमुख अनिल सुतार यांच्या पुढाकारातून कॉलेजच्या मागणीनुसार शासकीय तंत्रनिकेतनसमोर नुकताच एसटी थांबा सुरू करण्यात आला याचं उद्घाटन चारही महाविद्यालयाच्या प्रमुखांच्या हस्ते करण्यात आलं प्रसंगी वाहतूक निरीक्षक सचिन पाटील वाहतूक निरीक्षक एस बी कोकणे वाहतूक निरीक्षक रावसाहेब आलमाने यांचा सत्कार करण्यात आला या थांब्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी पायपीट आता थांबली असून त्यांना मोठा दिलासा मिळालाय यावेळी कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर साताप्पा खरवडे प्राध्यापक सहयोगी अधिष्ठाता शिवाजीराव पाचपुते प्राध्यापक अविनाश भोसले डॉ कुमार भोईटे अभियंता अजय देशपांडे सहायक कुलसचिव नागेश यलगुलवार तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ दत्तात्रय गर्गे अभियांत्रिकी महाविद्यालयाचे डॉ रणजित सावंत आणि राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ यासमीन अत्तार दत्ता सुतार गोविंद तागडे सुनीता गाट माधुरी सोनुले प्राध्यापिका ज्योती पाटील प्राध्यापिका मोहिनी सोनी यांच्यासह प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते